शुक्रवार को शिंदे सरकार का बजट सदन में सादर हुआ। इस बजट पर विरोधी दल की ओर से आलोचना की जा रही है। इसी श्रृंखला में विरोधी दल के नेता विजय वडेट्टीवार ने कहा कि बजट में लगने वाला निधि सरकार कहां से लाएंगी। बघा, निवडणुकीच्या तोंडावर दोन महिन्यासाठी आणलेला हा एक जुमला आहे। ही जुमल्याची सवय मोदी सरकारपासून या सरकारला जडली आहे। जुमलेबाजी करा आणि मतदान घ्या। एकूणच याला 5 वर्षाच्या पुढच्या वर्षभरासाठी 1 वर्षासाठी 46,000 कोटी रुपये लागणार आहे। कुठून आणणार? 1,20,000 राजकोषीय तूट आहे। 7,11,000 कोटी रुपयाचं कर्ज या राज्यावर आहे। त्याचा व्याजाचा परतावा काढला तर उद्या अशा योजना आणून निवडणुकीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सुद्धा पैसे नसणार। मग तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरवर करोडो रुपये खर्च करून पहिलेच राज्य उद्ध्वस्त करा। तर ह्या योजनेचा आणून महिलांची मतं घेण्यासाठी या राज्यातील हे केलेला एक सोंग आहे। आणि ज्यात अटी घातल्या आहेत त्या अटीमध्ये किमान 20-22% महिला बसू शकतील या अटीची पूर्ती आली तर। कारण 5 एकर जमीन मराठवाडा आहे, तिथे काही पिकतच नाही। आणि मग त्या महिलेला जर लाभ होणार नसेल तर योजनेचा फायदा काय? अशा ज्या काही तुमच्या त्या अटी आहेत जे आर मध्ये, आता मी तो जे आर आलेला आहे, पण हे एक महिलांना आता लाडली बहीण एकीकडे बहिणीला बहिणीच्या पराभवासाठी संपूर्ण ताकद खर्ची घालायची आणि दुसरीकडे मात्र लाडली बहीण म्हणून योजना आणायची। तर दुसरी एकीकडे राज्यामध्ये महिलांवरील अत्याचार अन्याय वाढवायचे, त्याच्यावर कारवाई करायची नाही आणि आपल्या बहिणीची इज्जत सगळी रस्त्यावर त्यांचा खून होतो, बहिणीची इज्जत अब्रू लुटली जाते, त्यावेळेस डोळ्यावर पट्टी बांधायची आणि मात्र लाडली बहीण म्हणून पतासाठी सोंग करायचं। हे एक जुमला आहे, जुमल्यापलीकडे काही नाही, एवढाच या योजनेचा अर्थ आहे।